नमस्कार, पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आपल्याच्या मस्त रेनबोवाल्या किंवा कलरफुल अशा रेसिपीमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत रेनबो पॅनकेक. खूप सोपी रेसिपी आहे. ज्यांना वाटतं की केक बनवणं खूप अवघड आहे त्यांनी ही रेसिपी नक्की बघा. आणि रेसिपी बनवत बनवत मी छोट्या छोट्या टिप्समध्ये तुम्हाला देईनच. सो रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी एका बाउलमध्ये 2 कप प्रीमिक्स पावडर घेतली आहे. प्रीमिक्स पावडर म्हणजे केकची पावडर ज्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स ऑलरेडी मिक्स केलेले असतात. त्यामध्ये फक्त आपण तेल आणि पाण्याचं मेजरमेंट आहे ते व्यवस्थित घातलं की विकत आणलेल्या किंवा बेकरीमध्ये तयार होणारा केकसारखा केक आपल्याला इझिली घरामध्ये तयार करता येतो. इथं मी आता या प्रीमिक्स पावडरमध्ये म्हणजे 2 कप मेजरमेंटला मी 80 मिली तेल घेतलेलं आहे आणि साधारण 150 मिलीलिटर पाणी घेतलंय. आता आपण पॅनकेक करणार आहोत. सो त्याचं जे बॅटर आहे ते रेग्युलरच्या केकपेक्षा थोडंसं पातळ ठेवायचं, त्यामुळे कदाचित तुम्हाला पाण्याचं मेजरमेंट थोडंसं जास्त लागेल. पण अंदाजानुसार पाणी वाढवत चला. डायरेक्ट तुम्ही त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी आधीच ऍड करून ठेवू नका, म्हणजे आपल्याला बॅटर आहे ते व्यवस्थित मिळेल. स्पॅच्युलाच्या मदतीने मस्त असं बॅटर आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे. प्रीमिक्स पावडरमुळे हल्ली घरामध्ये केक बनवणं खूप सोपं झालंय. आणि रवा आणि मैदा मिक्स करून आपण जे केक बनवतो त्यापेक्षा प्रीमिक्स पावडरमधून जर तुम्ही केक बनवले तर जसे आपण विकतचे केक आणतो अगदी त्याच पद्धतीनं आणि तीच टेस्ट खूप छान पद्धतीने मेंटेन होते. तुम्ही बघू शकता बॅटर असं छान तयार झालेलं आहे. इथं मी 5 बाउल घेतलेत. आपल्याला वेगवेगळे कलर ऍड करायचे, त्यामुळे मी इथं 5 बाउलमध्ये मस्त असं मेजरमेंट नुसार बॅटर आहे ते व्यवस्थित टाकून घेतेय. इथं मी 5 बाउलमध्ये बॅटर ओतून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये कलर मिक्स करूयात. कलर थोडेसे टाकायचे, जास्त करून 2 ते 3 ड्रॉप, किंवा जर तुम्हाला जास्त डार्क शेड हवी असेल तर आणखी थोडंसं डार्क करू शकता. परंतु जेव्हा आपण ते फ्राय करतो किंवा ते आपण पॅनमध्ये ओततो तेव्हा त्याचा कलर थोडासा जास्त डार्क शेड होते, त्यामुळे ओतताना थोडेसेच कलर होते, साधारण 3 ते 4 ड्रॉप इतकेच. मस्त सगळ्या बॅटरमध्ये मी कलर मिक्स करून घेतेय. रेसिपी खूप सोपी आहे. ज्यांना वाटते की आपण केक बनवू शकत नाहीये किंवा छोट्या मुलांसाठी सुद्धा हा केक तुम्ही बनवू शकता. रेग्युलरची केक खाऊन खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो. सो मस्त असा कलरफुल आणि घरच्या घरी, प्लस आता लॉकडाऊन आहे सो तुम्ही बाहेरून विकत केक आणण्यापेक्षा अशा पद्धतीने सुद्धा घरच्या घरी मस्त कलरफुल केक बनवू शकता आणि ते मुलांना नक्की आवडतील. सगळे कलर बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. आता मी इथं गॅसवरती एक पॅन ठेवलाय आणि त्याला थोडंसं पहिल्या पॅनकेकला फक्त आपण बेसला तेल लावून घ्यायचंय. ते सुद्धा तुम्ही टिश्यू पेपरनं पुसून घेतलं तरीही चालेल, कारण की पॅनकेकला तेलाची गरज नसते. आणि अशा पद्धतीनं तुम्ही मस्त त्याच्यावरती चमच्याच्या साह्यानं बॅटर आहे ते ओतून घ्यायचंय. आणि जास्त पातळ करायचं नाहीये, नाहीतर ते चमच्याला चिकटू शकतं. थोडंसं जाडसर लेअर असं ठेवायचंय. आपल्या बॅटरच्या कन्सिस्टन्सीवर डिपेंड राहतं की ते किती पातळ करायचं ते. आणि जेव्हा ते व्यवस्थित बेक व्हायला लागतं तेव्हा त्याला असे बबल्स येतात, मग तेव्हा आपण सगळ्या बाजू पहिल्यांदा सुट्ट्या करून घ्यायच्या आणि मग ते उलटून घ्यायचं आहे. मस्त असा केक आपला तयार होतोय. आणि दोन्ही बाजूनी छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट लागतात एका केकसाठी. तुम्ही ॲट अ टाइम पॅनमध्ये 2 केक सुद्धा करू शकता. अशा पद्धतीनंच मी सगळे पॅनकेक रेडी करून घेणार आहे. आणि पॅनकेक बनवत असताना खूप जोराचा पाऊस आला. वातावरण पावसाचं नव्हतंच परंतु पाऊस आला आणि त्यामध्येच हे इंद्रधनुष्य पडलेलं, म्हणजे युनिव्हर्सनं इतका भारी साईन दिला किंवा एक काहीतरी मेसेज पाठवला असं म्हणता येईल. खूप भारी वाटलं कारण की मनामध्ये असं काही नव्हतं. आणि जस्ट मी लेअर एकावर एक ठेवून टेरेसवरती आलेले कारण की फोटो काढण्यासाठी, तेव्हा मी काही केक वगैरे डेकोरेट केलेला नाहीये. आणि खूप भारी वाटलं कारण की मस्त असं इंद्रधनुष्य पडलेलं कलरफुल आणि मी पण छान असा कलरफुल केक केलेला. इथं आता मी केक आहे तो छान असा डेकोरेट करून घेतेय. माझ्याकडे आता व्हिपक्रीम अवेलेबल नाहीये सो मी व्हाईट चॉकलेट वापरतेय. तुमच्याकडे व्हिपक्रीम अवेलेबल असेल तर तुम्ही व्हिपक्रीम वापरू शकता, किंवा समजा जर तुमच्याकडे चोको चिप्स असतील ते वापरा, किंवा टुटी फ्रुटी असेल तर ते वापरा. लेअरमध्ये खूप छान वाटतं. अशा पद्धतीनं मी मस्त लेअर एकमेकांवरती ठेवलेले आहेत. आणि चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं ते मी एका बॅगमध्ये भरलेलं आहे आणि ते असं छान मस्तपैकी चॉकलेटनं डेकोरेट करून घेते. अगदी सोपी रेसिपी आहे. चॉकलेट मेल्ट कसं करायचं याच्यावरती सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ मी नक्की घेऊन येईन. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं मी मस्त असं त्याला चॉकलेट लावून घेते. वरच्या टॉपच्या लेअरला मी पूर्ण चॉकलेट स्प्रेड करून घेते, कारण आपण त्याच्यावरती कलरफुल बॉल असे ॲड करणार आहोत.
तुमच्याकडे आता जर कलर अवेलेबल नसतील तर तुम्ही ज्या ज्या फ्लेवरचे प्रीमिक्स पावडर आणाल त्या फ्लेवरने फक्त तुम्ही पॅनकेक तयार करून घेऊ शकता. आणि जेव्हा मार्केटमध्ये तुम्हाला कलर्स मिळतील तेव्हा कलरफुल केक नक्की बनवा, कारण की कलर्स म्हटलं की मुलं खूप अट्रॅक्ट होतात त्याच्याकडे आणि दिसायला सुद्धा खूप वेगळा दिसतो. अशा पद्धतीनं मी आता वरती त्याच्या टॉपवरती मस्त असे कलरफुल आणि गोल्डन कलरचे बॉल्स आहेत, शुगर बॉल्स, ते ॲड केलेले आहेत. खूप सोपी रेसिपी आहे. आता मी हा केक आहे तो साधारण एक अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे की जेणेकरून आपलं जे चॉकलेट आहे ते थोडंसं थिक झालं पाहिजे. फायनली अर्ध्या तासानंतर आपला केक आहे तो व्यवस्थित सेट झालेला आहे. आता आपण तो कट करून बघूयात की आतमध्ये ते लेयर्स आहेत ते कसे दिसत आहेत ते. एकदम सोपी रेसिपी आहे, कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि नक्की करून बघा आणि करून बघितल्यानंतरच कमेंट करा. आणि आता आपण बघूयात आतल्या लेयर्स कशा सेट झालेल्या आहेत ते. खूप सुंदर केक तयार झालाय, कारण की मी पण पहिल्यांदाच हा केक घरी बनवलेला आहे. बाकीचे भरपूर केक बनवले पण पॅनकेक, रेनबो पॅनकेक पहिल्यांदाच बनवलाय. तर कसा वाटला तुम्हाला इंद्रधनुष्याचा केक हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटूया असंच एका मस्त रेसिपीमध्ये. आता इथेच थांबतोय, तोपर्यंत नमस्कार. युनिवर्स सेंडिंग लॉट्स ऑफ कलरफुल ब्लेसिंग, हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी टुवर्ड्स ऑल ऑफ यू. सी यू अगेन, टेक केअर.